ते आज नाही बाला उद्या नाही ही बाकी गोष्ट खरी आहे ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट खरी आहे माझा भाऊ किती सुखीचा असला तरी हे नाही ना रंगा काय मंडळी मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. बरेचसे कमेंट आले होते की पिठोरीचा ब्लॉग कव्हर करा, पिठोरी दाखवा, पिठोरीचं जेवण दाखवा. तर मंडळी आज आपण पिठोरीच कव्हर करायला आलेलो आहोत रत्नबाबा काकूच्या घरी, कारण आमच्या कुटुंबाची पिठोरी त्यांच्याकडे असते. तर सध्या तरी मोदकांचा बेत चाललाय आणि काकू लोक मोदक बनवतात, तर मोदकांचा नैवेद्य दाखवावा लागतो. म्हणून सर्वात आधी तुम्हाला क्लिपिंग मी मोदकांचीच दाखवते. तर चला बघूया किती जण बसल्यात, कोण कोण मोदक करतात आणि कसे करतात. या मोदक करायला काकू, मोदक करायला नका बोलू, मोदक खायला बोलवा. पिठोरीला या आणि मोदक खायला या, जेवायला या, जेवायला या आमच्याकडे. आजचा मेनू काय काकू? आजचा मेनू आहे चणा मसाला, भेंडी वांग, बटाटा भाजी आणि वरण भात, खीर आणि मोदक. अरे वा, म्हणजे वजन वाढायचंच भेद आहे. गेल्या आठवड्यामध्ये कुसुम काकूचं खाल्लंय भरपूरच आणि 3-4 किलो वाढवलंय. आणि आता काकूची पिठोरीचं जेवण, पासून गणपतीचं जेवण, 10-12 किलो तर आरामात वाढणार आहे बाबा. आणि या आमच्या काकी, म्हणजे रत्नबाबा काकूंच्या सासू, म्हणजे आमच्या आई. आपलीच मंडळी आहे. तर किती मोदक बनत आहेत आज? आज आपण 3 नारळांचे मोदक करायला घेतले. पिठोरी परत गणपती आहे, मग नाचायचं आहेच. सर्वात पण आठवत सगळ्यांचा म्हणजे सहकार्याने होतो, एकट्याने नाही होत. कोरोना मध्ये भरपूर कार्य सगळे शिकले, सगळे कार्य सगळ्यांनी मिळूनच होतात. ती एकट्याने आणि करू पण नाही, एकट्याने कसं करणार, एकट्याने करू पण नाही, सगळ्यांनी शिवाय मजा नाही. आपले ब्लॉग किती छान झाले, सुंदर झालेत आपले ब्लॉग. थँक्यू काका, सगळ्यांनी खूप छान छान ब्लॉग झालेले आहेत. एक आठवण म्हणून राहिली ना आपल्या चॅनेलवर. नेहलच्या लग्नाशी खूप मस्त, साखरपुड्याचा, हळदीचा, मेहंदीचा, लग्नाचा खूप छान ब्लॉग झालेला आहे. सगळ्यांनी आवर्जून बघा. अरे वा, थँक्यू काकू, मस्त शाउट आउट दिलाय तुम्ही. आणि बहुतेक लोकांनी तर बघितले आणि मला बाजारात विचारतात मस्त मस्त. मी अरे बऱ्याच लोकांना त्या व्हिडिओवर माहिती पडलं आमच्या पोरीचं लग्न झालं. व्हिडिओमुळे आम्ही पत्रिका छापले नव्हते ना, त्याच्यामुळे सगळ्यांना बहुतेक सगळ्यांना समजलं. आणि ऑनलाईन सगळ्यांना लग्न दाखवलं, शॉक नाही सगळे लग्न 8 दिवसात केलं म्हणून. आणि मोजक्यात माणसात केलं, फक्त कुटुंब होत. आणि छान तर मंडळी आजचे मोदक आपले झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते बघा. एकच परत घरी आहे का? आणखी खूप आहेत ना, दुसरे उकडायला. हा, दुसरे उकडायला लावलेत आणि ताट भरून आहे, म्हणजे परत भरून आहेत. 5 जणांचे हात लागलेले आहेत म्हणून प्रत्येकाचा आकार वेगळा आहे. पण मोदक मंडळी झालेले आहेत, आता उकडायला लावूया आणि संध्याकाळी कळेल आपल्याला मोदक किती मऊ झालेले आहेत, चव कशी आहे. मोदक खाली घरात बनवले, मोदक आणि खीर. पण जेवण संपूर्ण वरती करणार आहेत, म्हणजे डाळ, भात, 2 भाज्या. तर चला टेरेसवर जाऊया आणि काय काय तयारी केली आहे ती पाहूया.
काकू चणे किती आहेत मग? 1.5 किलो. 1.5 किलो चणे म्हणजे भिजून ते वाढले असतील. चण्यामध्ये दुसरं काय मिक्स आहे, बटाटा वगैरे? नाही, फक्त चणे. मग आता चण्याला बाकीचे साहित्य सांगा. चला, टोमॅटो किती आणलं तू? 2 किलो ना. चणा मसाला म्हणजे 1.5 किलो चणा मसालासाठी 1 किलो टोमॅटो पुरेसं होईल. आणि कांदे? ओके, कांदा 1 किलो, टोमॅटो म्हणजे मेन एवढे 3 साहित्य आहेत आपले. खडा गरम मसाला काकूनी काढून ठेवले आहेत, एवढे तेजपत्ता आहेत, ही बघा लवंगा एवढ्या आहेत, चक्रीफूल, मोठी वेलची, दालचिनी आणि काळी मिरी. काळी मिरीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. आलं लसूण, तर लसूण आत्या ठेचत आहेत अजूनही. आणि आलं. तर मंडळी, आता आपण रेसिपी सुरू करतोय. तर तेल अंदाजे जेव्हा कार्य असतो ना, कार्याच्या जेवणामध्ये तेलावर हात कमी नाही करायचं, ओतायचं. हां, तेव्हा डायरेक्ट करायचं नाही, फक्त चमचमीत खायचं. खायचं पत्रा वगैरे असेल तिथून काढायचे, फळ खायचं. खायचं त्याशिवाय काही येत नाही. बरोबर. अजून व्हायचं ना थोडा गरम, तेल गरम येईल ना. येईल ना, आला आला. नको जास्ती परत करते ना, मोठा आहे ना. चालेल. तेजपत्ता पाहिजे का? काकू, राई आणि जिरे किती टाकलं याच्यामध्ये? अंदाज आहे ना साधारण, अशा हाताच्या अंदाजाने. चण्याचं पाणी आपण वापरणार आहोत भाजीमध्ये, म्हणजेच उतरायला नको. कढीपत्ता राहिला होतं पण ते नंतर घातलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि कढीपत्ता किती घेतलाय बघा, आता याच्यामध्ये घालूया आलं आणि लसूण. किती घेतले काकू? थांबा, आलं लसूण तुम्ही एवढं नाही टाकणार होत आपण, कारण अद्रकचा जरा तिखटपणा जास्ती असतो. लसणाचं आपल्याला काय हे नाही, बघा 3-4 मोठे चमचे लसूण घेतले आणि 2 चमचे आलं. हो हो, बस परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे 1 किलोभर. होणार काकू? आता याच्यामध्ये घालूया आपण 1 चमचा भरून हळद. लाल मसाला बघा किती, 1, 2, 3, 4 चमचे भरून. हा चमचा भारी भारी आहे ना, धडा पावडर. असं कोणाकडे आहे का चमचा? जरा शोधा, असं कुठे आहे का? प्रत्येकाच्या घरात मिळेल ना बरणीत, छोटे छोटे तुकडे मिळतील. 2 चमचे भरून जिरा पावडर आणि 3 चमचे भरून धडा पावडर. मसाल्याचा अंदाज येऊ दे, म्हणजे कलर वर कलर वर बरोबर लागेल ना आपल्याला. बरोबर कमी वाटते का बरं? नाही नाही, मेनू दाई चणे टाकून बघू ना आपण. चणे टाका. तर मंडळी, मीठ अंदाजे तुम्ही घाला, कारण मिठाचं प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. चण्यांमध्ये ऑलरेडी घातलं होतं उकडताना, म्हणून आत्ता फक्त भाजी पुरता घातलेला आहे. आणि आत्ताच भाजी बघा काय चमचमीत दिसतीये. काय
रंग आले वा वा वा। तर मंडळी चणे जर तुम्ही जास्तीचं पाणी घातलं असेल तर ताटावर पाणी नाही लागत। नाश्त्याची ओटी भरली जातीये। कारण आज उपवास आहे पिठोरीचा म्हणून आता नाश्ता करणार। आणि रत्नप्रमाणे प्रत्येकीला एक एक पुरी ओटी भरून दिले। मंडळी आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं सुकं खोबरं कसं बनवायचं खडा गरम मसाला पण वाटायला घेतले खोबरं। अच्छा म्हणजे फक्त सुकं खोबरं नाहीये त्यात आपण गरम मसाला सुद्धा पिसून घेतलाय। एक आणि दोन तीन तीन मूठ भरून थोडीशी ब्रेक टाइम। मंडळी तर आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि भाजी झाली आपली रेडी। काकू चेंज आता कुसुम काकू डाळ बनवणार आहे। काकू आपण किती एक किलो तूर डाळ ना नाही पाऊण किलो तूर डाळ एक किलो तूर डाळ पाव किलो मूग डाळ आहे। मूग डाळ घालायचं कारण घट्ट होते। चला आता आपण फोडणी देऊया। तर तेल ओतलेलं आहे। बापरे आम्हाला सुरीची गरज नाहीये नाही हातानेच मिरच्या डाळीला चालते हो। अरे हाताची काय दशा होईल पण नाही होत तुम्हाला नाही ना बापरे मला तर जमतच नाही बिलकुल। दोन चमचे राई ना काकू कढीपत्ता टमॅटो किती घेतले काकू टमॅटो एक किलो आहे। ते आधी टाकायचं नाही तेलावर जळून सुकून जात म्हणून नंतर आलं लसूण आलं बघा एवढं डाळीला आलं घातलंय आणि लसूण झाऱ्यावर बघा एवढं लसूण घेतलं। आता पाकळ्या पण मोजताना येणार आणि चमचे पण नाही सांगता येणार। हां डोळ्याने तुम्ही अंदाज घ्या सव्वा किलो डाळीचं प्रमाण आहे। सव्वा किलो डाळ ना एक चमचा भरून हळद आधी पण उकडायला घातलेले। किती ते गाड्यांचा आवाज रे देवा शकता। अच्छा कोथिंबीर आताच याच्यावरच मारताय का थांबा मिनिट थांबा। ओला खोबरा नाही घेतला तरी चालतो पण आता सगळ्यांनाच चालत नाही। साधारण एक वाटी भरून आपण ओलं खोबरं घातलंय। ऑप्शनल आहे तुम्हाला नको हवं असेल तर नाही घातलं तरीही चालतं नाही घातलं तरी चांगली एकदम मस्त। शेवटी घातलं मीठ आणि ही झाली डाळ। आता उकळी येऊ द्या एक मस्त Gracias.
आणि नंतर लगेच 19 समाप्ती आहे त्या दिवशी हळद आणि लगेच आणि तोच मुद्दा आहे. नंतर मग आपल्याला म्हणजे नॉनव्हेजचा वार नाही मिळत थाळीला. तो महत्वाचा आहे ना. यांची लोक नुसते कमाल ते सांगते ना. हो आम्ही साखरपुड्याला फक्त आम्हाला नका जेवण देऊ. जेवण आमची काय काय होती जेवण द्यायची नॉनव्हेजचा. त्याच्यासाठी आम्ही फक्त जेवण देऊ तुमच्या नॉनव्हेजसाठी. तुम्ही सांगतो का तुमचं पण आम्हाला तुम्हाला पण द्यायचं आहे. आम्हाला आता आपण खाणार आपण त्यांना नाही देणार का. आणि आता पण ते बोलले का डिसेंबर मध्ये बघा आता डिसेंबर मध्ये म्हणजे लोक लग्नाचं मुहूर्त बघतात आपण आगरी लोक हळदीचा मुहूर्त बघतो. आणि तोच एक आहे बाकी सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार असे येतात. कुठला दिवस येतोय शुक्रवार बोंबला माझा उपवास असतो. माझा उपवास शुक्रवारी लग्न कॅन्सल. आपण हॉल मध्ये डबा घेऊ शकतो शनिवारी. मी का डब्बा घेऊन तिकडे लग्नात येऊ. आपण बाहेर येऊन जेवूया. नाही मग मी लग्नातच आम्ही हळदीलाच नाही येणार. काय शुक्रवारी हळद कोण ठेवते का. काकू आता काय बनवताय. भेंडी वांगा मिरची बटाटा. अच्छा छोटी भाजी. अच्छा मग त्याच्यामध्ये प्रमाण सांगा फटाफट. सगळ्या भाजी 1 किलो वांगे 1 किलो बटाटा आणि मिरची म्हणजे सरसगट प्रमाण आहे. काय टेन्शन नाही आहे. आणि त्याच्यात हा 1/2 किलो कांदा आलं लसूण कढीपत्ता राई जिरा ते सगळं ओलं खोबरं. अच्छा राई 1 चमचा आहे ना. 1 चमचा जिरा. आणि वांगा भेंडी लसणावरच बरी लागते ना. एक चमचाभर हळद. या भाजीमध्ये आपण मसाला घालणार नाही आहोत कारण मिरची आहे भरपूरची. तड घालणार आहोत बटाटी. आता भेंडी मांजरा घाटी मरते ना. मग दुसरा घाटी काय करतात बटाटा फूल झाले. खोबरं पण टाकून झालं आणि भाजी झाली आहे. म्हणानंतर वरती कोथिंबीर घालणार ना. आता खाला बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आजच्या आपल्या दोन्ही भाज्या आणि डाळ झाली आहे. आता वरायचं आहे फक्त भात. आमच्या घराखालती एवढी ट्रॅफिक असते रोजची
आणि एवढा आवाजही असतो, म्हणून व्हिडिओ मध्ये आवाज आला तर प्लीज डोंट माइंड, असा डिस्टर्बन्स होत राहणार। या भाऊ, आज चॅनल वर तुमचं पण स्वागत आहे। माई कुठे राहिली? आहे ना, आई पण आली गेल्या वर्षी, नाही गेल्याच्या गेल्या वर्षी पिठोरीच्या ब्लॉग मध्ये माई मिस झाली होती, कारण एडिटिंग मध्ये मला काढायला लागला होता, सॉरी माई। पण माई काकूंच्या छोटी बहीण आहे आणि हे आपले जावई आणि बाबा। चला म्हणजे मंडळी ना, आता रत्तरबाव काकूंची फॅमिली ही दिसली, तर आज पिठोरीसाठी सर्वजण आलेत। आणि तुम्हाला तो व्हिडिओ दिसावा म्हणून रात्रभर मी जागी राहायची एडिटिंग करायला। थँक्यू 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 थँक्यू। मला बोलले मी कुसुमचं नवं आहे, मी लगेच येईल। ऍक्च्युली हा बंधू प्रेमच आहे हो ना, तुमच्या रक्त रक्त आमचा बायकांचं पाणी पाणी पाणी। आज नाही बाला उद्या नाही। झालेला आहे पाचवी देणारा।
हो या टाइमला काकू देत आहेत पिठोरी दिवशी रियाचा बर्थडे रिया हो मग पिटोरीच्या दिवशी माखो माई माखो माखो तर मंडळी ही खीर आहे आजची जी ऑलरेडी बनवली होती म्हणून मगाशी रेसिपी शेअर नाही करता आली पण याची रेसिपी ऑलरेडी सिंपली स्वादिष्टवर आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तर नक्कीच पहा. तर मंडळी या आहेत नीलम रियाचा बर्थडेचा केक यांनीच बनवले आणि चव एकदम जबरदस्त लागते खूप छान बनवतात. सध्या तरी ते असे विकत वगैरे नाही जे फॅमिली मेंबर्स आहेत जवळचे आहेत त्यांना बनवून देतात पण खरंच खूप छान आहे. थँक्यू.